आज आपण फालुदा बनवणार आहोत। इथे मी एक वाटी पाणी घेतलंय, त्याच्यामध्ये एक चमचा सब्जा घालणार आहे। त्याला एक 5 मिनिट आपण भिजायला ठेवून देऊया। शेवया बनवण्यासाठी एक वाटी पाणी घेतलंय, त्याच्यात 2 चमचे मैदा घालायचे आणि चांगलं व्यवस्थित आधी मिक्स करायचं। मी अजून गॅस पेटवलेला नाहीये। चांगलं मिक्स करून झाल्याच्या नंतरच गॅसची फ्लेम पेटवायची आहे आणि लो फ्लेमवरच आपण याला सतत मिक्स करून असं शिजून घ्यायचंय। हळूहळू ते घट्ट व्हायला लागतं, आपल्याला एकदमच अजूनच घट्ट करायचं आहे। इथे मी थंड पाणी घेतले, त्याच्यामध्ये बर्फाचे कडे घातले, ते बर्फाचे फ्यूज घातले आणि आपलं पीठ आहे ते शिजून तयार आहे। ह्याला गरम गरमच आपण शेव पाडणार आहोत। त्यासाठी मी चकलीचा साचा घेतलाय, त्याला आतून तेल पण लावून घेतलेलं आहे। अशा थंड पाण्यामध्ये आपण गरम गरमच पाडून घ्यायचे। मी इथे एकदम बारीक शेवयाचा साचा टाकलेला आहे, तुम्ही याच्यापेक्षा जाडा असतो तो टाकलात तरी चालेल।
बघू शकता तुम्ही आपल्या सेवया कशा तयार झालेल्या आहेत त्या। आपल्या सेवया पण तयार आहेत आणि आपला सब्जा आहे तो पण तयार झालेला आहे। आपण आता फालुदा बनवणार आहोत। त्याच्यामध्ये एक चमचा सब्जा घालायचा आहे। सब्जा आहे तुम्ही जरा गाळून घेतलेला आहे, गाळणीवर टाकायचा आणि गाळायचा। त्याच्यामध्ये सेवया घालायच्या आहेत। ड्रायफ्रूट घालायचे आहेत, बदाम आहेत, मनुका, काजू। मी इथे गरम करून थंड करून घेतलेलं दूध आहे। तुम्ही इथे कच्चं वापरलं दूध तरी चालेल। त्याच्यामध्ये दोन दोन चमचे आपण रोज सिरप घालायचे। थोडे परत ड्रायफ्रूट घालायचे। त्याच्यावरती आईस्क्रीम घालायचं आहे। आईस्क्रीम आहे तुम्ही घरीच बनवलेला आहे। आपल्या घरच्या घरी फालुदा तयार आहे। आवडलं तर नक्की लाईक करा। वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता, त्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते। थँक्यू।